जय शंभूराज। सो असं आपण नेहमीच बोललं तर पाहिजेच हॅलो वगैरे करण्यापेक्षा, तर आज नक्की हे बोलण्याचं कारण एकच आहे। आज आपण चाललो आहे भास्करगडावर। तर भास्करगडावर जायचो म्हणजे तिथे एक 75वा रौप्य महोत्सव आहे आणि त्यातच आमची आहे स्वच्छता, म्हणून गडाची स्वच्छता आम्ही सकाळी 7 ते 12 करणार आहोत। आणि त्यानंतर काही अभ्यासक तिथे गडाचा माहिती देतील, त्यानंतर खाणं होईल, अशा सगळ्या गोष्टी होतील। भेटीवरून कसारा आम्हाला प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर पुढे गावात त्या जाण्यासाठी काही टॅक्सी असतील, त्यांचा बंदोबस्त केला गेला। तो असा हा गडाचा आपण आज आपण शिवरायांचा एक गड गडाची स्वच्छता मोहीम जी हाती घेतली आहे ती कशी कशी होते ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आमच्यासोबत राहा, जय शिवराय। सो रात्री 11:30 आमचं जेवण झालं आणि सकाळी 6 आम्ही मस्त कांदे पोहेचा नाश्ता केला। सकाळी ब्रेकफास्ट सगळ्यांनी उत्तम केला आणि छान होतं कांदे पोहे, त्यांनी स्वतः बनवलेले ते होते, जेवणही त्यांचं स्वतःच केलेलं ते जेवण होतं आणि सगळ्यांनी मनसोक्त त्याचा आनंद घेतला। त्यानंतर आजूबाजूचा आमच्या गाड्या तर तिथेच होत्या, ज्या आम्ही कसाऱ्यावरून ज्या गाड्यांनी आलं होतं ते कसारा तू भास्करगड असं गाडी करून आम्ही भास्करगडाला थांबलो होतो। सो नंतर राष्ट्रगीत म्हणण्यासाठी गडपूजन झालं, आधी गडपूजन झाल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यासाठी सगळे उपस्थित होते। राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रार्थना झाली, त्यानंतर गड चढायला सुरुवात। सो गडाची वाट बघा, अगदी छोट्या छोट्या वाटा आहेत ह्या, जेणेकरून एकच माणूस तिथून जाऊ शकेल। आजूबाजूला खूप सगळे असे मोठे मोठे दगड आहेत, सो खूप सावकाशपणे याचा आपण चाललं पाहिजे हा गड चढताना, कारण पाऊस पडल्यामुळे माती ही एकदम चिकट झाली होती। तर शूज वगैरे चांगले असणं खूप महत्त्वाचं आहे हे चालताना। भास्करगड हा किल्ला, आपला हा गड आहे तो भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक ह्या जिल्ह्यात आहे आणि तिथून त्र्यंबकेश्वर अगदी 43 किलोमीटर इतक्याच आहे। सो तिकडच्याच ह्या त्र्यंबकेश्वरच्या त्या गडापासून असलेला हा जवळ असलेला हा त्र्यंबकेश्वरपासून अगदी जवळ असलेला हा गड आहे। तर तुम्हाला तुम्ही इथून गडाचं वगैरे हे केलात, गड चढून वगैरे झालात, तर अगदी 1 तुम्ही त्र्यंबकेश्वरलाही जाऊन तिकडचं महादेवाचं दर्शन घेऊ शकता। सो ह्या गड चढताना एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की इथल्या वाटा खूप छोट्या असल्याकारणाने इथून अगदी जास्त माणसं जात नाहीत, तर एक एक करूनच प्रवास करावा लागतो। सो त्यासाठी तुमच्या शूज असतील, ज्या काही तुम्ही फुटवेअर घालत असाल, ते अगदी चांगल्या प्रकारचे घालणं खूप गरजेचं आहे। त्यात पाऊस असेल तर तुम्हाला खूप काळजी घेणं जरूरी आहे। सो आसपासचा परिसर बघा, धुकं असल्याकारणाने स्पष्ट असं दिसत नाही, धुकं खूप आहे तिथे आणि सकाळचा वेळ आहे त्यामुळे धुकं खूप येत होतं। बघण्याची मजा अतिशय उत्तम वाटत होतं धुकं असल्यामुळे, हवा सुंदर होती। आमचे मावळे बघा, जिथे आपल्याला चालताही येत नाही, म्हणजे ते चालताना सावधानगिरी करायची असते, तिथे आमच्या मावळ्यांनी 20-20 बाटल्या घेऊन ते गडावर चढत होते, जेणेकरून आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळेल गडावर। सो खूप छान व्यवस्था केली होती त्यांनी आणि खूप शिवरायांची गाणी वगैरे गात गड चढण्यास आम्ही जी सुरुवात केली होती, त्यातच हा धुक्याचा आनंद इतका
मस्त होता, चांगला होता, अविस्मरणीय होता, की त्याची तुलना कशाचीच करता येत नाही किंवा त्याच्यासाठी काही शब्द नव्हते. इतकं सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि ह्या छोट्या ज्या आपले आहेत रणरागिणी मावळे यांनीही खूप छान प्रतिसाद दिला होता. खूप सुंदररित्या हा गड चढाईचा जो आम्ही का हे केलं होतं, मोहीम आमची खूप छान झाली. पण ह्या बघा, ह्या हे दाखवण्याचं कारण काय की इथे जाताना जराही मस्ती करू नका. किंवा मी काही काही ठिकाणं अशी शूट केली आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की हा गड चढण्यास तितका म्हणजे अवघड नाही, पण काही वाटा इतक्या म्हणजे छोट्या आहेत. त्या शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही गडावर आलो आहोत. भास्करगड पूर्णपणे बघा घामाघूम झालेलो आहोत. कसाऱ्याला थांबून आम्ही जेवण केलं, भाकरी आणि मस्त वांगी बटाटा रस्सा होता. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर 5:30-6 दरम्यान कांदे पोहे नाश्त्याला होते. त्यानंतर प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यानंतर राष्ट्रगीत, नंतर प्रार्थना, आणि आता गड चढायला सुरुवात झाली. आता झाला आहे. सो जसं जमीन शूट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला सुंदर वाटलं काही समजू शकेल. गडावरची जी वातावरण असतं, जी परिस्थिती असते, एकदम सुंदर असतं. हे दाखवण्याचा प्रयत्न हाच की हे सहसा आपल्याला कधीच बघायला मुंबई सारख्या ठिकाणी धुकं वगैरे इतकं आपल्याला दिसत नाही. पण हे बघा, याच्या पलीकडचं आपल्याला काहीही दिसत नाही, इतकं धुकं होतं. आणि हे बघा, रानातली जी फ्रेश करवंद झाडाची, याचाही आम्ही खूप आस्वाद घेतला. खूप करवंद खाल्ली तिथे. हे वरून केलं आहे, ते खाली आपल्याला बघा कसं अस्पष्ट असं दिसत आहे, कारण पुष्कळ धुकं असल्यामुळे खालचाही भाग आपल्याला दिसत नाही. वरती आम्ही आता गडावर जातो आहे. जवळजवळ 1.5 तास चालल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो. सो तिथपर्यंत जितकं जमेल तितकं मी शूट केलं. हे आमचे मावळे, जे आमची जी स्वच्छता मोहीम आहे त्याच्यासाठी काही लागतात साधनं ती घेऊन चालले. हा आपला भास्करगड बघा, धुक्यातही कसा मस्त वाटतंय बघायला. सो ह्याची उपमा म्हणजे काही एकदम अशक्य. एकच माणूस जाईल इतक्या छोट्या छोट्या बघा. आणि मेन घसरणार आहेत, तर एकदम ग्रीप वाले शूज असतील तर तिथे मस्त. सो गडावर स्वच्छता मोहीम तर होती. वरती आम्हाला मला माझा मोबाईल, पाऊस असल्यामुळे खाली माझा मोबाईल मी बॅग मध्येच ठेवला, त्यामुळे स्वच्छता मोहीम जी चालली होती त्याचा शूट मला करता आलं नाही. सावकाश आणि सो तिथे पाण्याच्या दोन टाक्या होत्या, त्या पूर्णपणे मोठे मोठे दगड सुंदर आमच्या मावळ्यांनी रणरागिणी पाऊस पण चालू त्या त्यांनी मिळून ती पूर्ण माती एका साईडला करून ते जागा ओपन केली आहे. हे बघा, पूर्ण आमचे मावळे हे पूर्ण ही जी साधनं आहेत आपल्याला जे जे लागतं, घमेले असेल, पावडे असतील, त्या सळ्या असतील, पूर्णपणे ते घेऊन त्यांची म्हणजे खरंच यांना सलाम आहे की त्यांच्यात जी ऊर्जा आहे, जी निष्ठा आहे राजांप्रती, तर त्यासाठीच एक छोटासा प्रयत्न होता माझाही की आपल्याकडूनही थोडंसं काहीतरी आपल्या या गडासाठी एक छोटीशी सेवा म्हणता येईल ती देता आली मला त्यानिमित्ताने. तो इथे बघण्यासारखं आहे. मला तर हे धुकं खूपच मस्त, हवा इकडचं धुकं ते त्या वातावरणात जाऊन जी मजा आली ती खूप अगदी बघण्यासाठी. वरून जे गडावरून बघण्याचं जे हे होते समोरून दिसत होते, इथून आता गड दिसत नाही आहेत, पण ह्या गडावरूनच आपल्याला हरिहरगड, हरिश्चंद्रगड, अजून एक तिसरा एक गड, असे 3 गड दिसतात. सो तेही बघण्यात नागफणी तो एक दिसतो, तो खूप सुंदर वाटतात त्या गडावरून बघताना. अगदी समोरच ते 3 गड आहेत, तर ते बघतानाही खूप सुंदर वाटतं की आता आपण चाललो महादरवाजापाशी. बघा ह्या पायऱ्या सगळ्या आपल्या मावळ्यांनी ओपन, ह्या पायऱ्या अगदी चांगल्या स्थितीत.
त्या आपल्या मावळ्यांनी केलेल्या आहे, काम करून त्यांनी ह्या पूर्ण बुजलेल्या पायऱ्या ओपन केल्या. हे काम खूप दिवसापासून त्यांची ही स्वच्छता मोहीम चालू आहे. सो पूर्ण काम स्वच्छता झाल्या 5 तासाच्या कामानंतर आम्ही खाली आलो. पायथ्याशी आल्यानंतर आय थिंक 3-3:30 खाली आल्यानंतर पुन्हा आम्ही खिचडी होती आणि लोणचं याचं जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर सभोवतालची ही जी पुन्हा दाखवण्याचा नजारा मी तुम्हाला एक प्रयत्न केला आहे. गाड्या तर तिथेच होत्या आमच्या, जेणेकरून आम्ही पुन्हा भास्करगड ते कसारा येण्यासाठी आम्हाला पुन्हा त्याच गाडीने आमचा प्रवास झाला होता. आणि कसारा ते मुंबई आम्ही त्यानंतर आम्ही प्रवास केला. अशा रीतीने भास्करगडाची ही जी आमची मोहीम होती उत्तमरित्या पार पडली आणि खूप आनंद झाला. ह्याच्यात आपला एक छोटासा खारीचा वाटा आपल्या सेवेचा ह्या देता आला म्हणून खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. पायथ्याशी आल्यानंतर थोडंसं शूट केलं मी, गड्यावरचं क्लोज वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघा हे कसं वाटतं, खूप सुंदर वाटतं आहे. वातावरण खूप वातावरण इकडचं खूप चांगलं होतं आणि इतक्या म्हणजे आपण मुंबईतल्या गर्मीतून एकदम पहिल्यांदा मी तिथे गेली तर एकदम म्हणजे जी हवा होती नैसर्गिक म्हणजे जे नॅचरल हवेमध्ये ऑक्सिजन भरपूर ऑक्सिजन आणि खूप छान वाटलं. हे बघा हे भास्करगडचा एक बोट तिथे लावला गेला आणि हे वातावरण खूप सुंदर वाटतं खरंच. तर एकदा तरी ह्या भास्करगडाला तुम्ही भेट द्या, खूप छान आहे. पण जाताना एवढंच करा की सावकाशगड चढा. सो त्यानंतर आम्ही प्रत्येकाने आपापल्या जिथे जिथे बावळ्यांची गाडी असेल तिथे तिथे आणि रणरागिणी त्यांनी आपापल्या गाडीत जाऊन बसले. आणि नंतर प्रत्येकजण कसाऱ्यापर्यंत ती गाडी आली. हे बघा अजूनही मावळे येतातच आहेत, यानंतर ते जेवण करतील. हे काम करून आले. बघा समोरचा अगदी भास्करगडाच्या अगदी ऑपोजिट हे असं मस्त सीनरी. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. जय शिवराय.